सांगोला विधानसभेचे शिवसेनेचे आमदार आणि शिंदे साहेबांचे अगदी निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे शहाजी बापू पाटील आता आपल्याबरोबर आहेत. बापू, मराठा आरक्षणाचा विषय सध्या पेटत चाललेला आहे. आज मनोज जरांग यांचा आंदोलनाचा आज 8वा दिवस आहे. संध्याकाळपर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे. आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे. आपण बैठकीला बोलवलं होतं का आणि काय बैठकीत तोडगा निघेल? या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या आरक्षणावर निश्चितपणे सर्व पक्षाचं सहकार्य घेऊन तोडगा काढतील असा मला ठाम विश्वास आहे. जराडे पाटलांनी हा केलेला उपोषणा मराठा समाजाच्या भावनांचा आत्मक्लेश आहे त्याची जाणीव महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेला आहे. 4 पुढारी राजकारण करण्यासाठी काय बडबडली त्यावर काय फरक होत नाही. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायाच्या प्रेरणेतून काम करणारा महाराष्ट्र आहे. सर्व समाजाची एकजूट आहे. सर्व समाजांना मराठा समाजाविषयी सहानुभूती आहे. सर्व समाज मराठ्यांच्या पाठीशी उभा आहे. काल माझेल गाव असेल, बीड असेल, इकडं संचारबंदी, इंटरनेट सेवा बंद केली, त्यामुळे मनोज जरांगे चिडले होते. त्यांनी खरं तर फडणवीसांवरती देखील आरोप केलेले आहेत. जाणीवपूर्वक त्यांनी सगळं केलेलं आहे. जरांडे पाटील साहेबांना माझी विनंती आहे, परिस्थिती नाजूक आहे, आता असे राजकीय आरोप कुणावरच होऊ नयेत. महत्त्वाचं यातून मार्ग काढणं, मराठा समाजाने मराठी आमच्या लेकरांना न्याय देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. काल आपण बघितलं की प्रसाद लाड असतील, राणे असतील, यांनी देखील खरं जरांगेला सांगितलं की राजकीय न बोलता तुम्ही आंदोलनावर बोलावं, का तर राजकीय बोलतात असं वाटतं? जरांगे पाटील साहेब हे राजकीय व्यक्तिमत्व नाही, ते समाजासाठी तळमळीनं हे सगळं केलेलं आहे. परंतु चुकून त्यांच्यातून काय वाक्य केलं मला माहीत नाही. गेलं असते चुकून गेलेलं वाक्य असणार. साधा भोळा सरळ माणूस आहे, एखादं वाक्य चुकून गेलं असं. जरांगे पाटलांनी त्यांना काडी करणारा म्हणून खरं तर आरोप त्यांच्यावर केले फडणवीसांवरती, मात्र राऊतांनी खरं तर एक फुल दो हाफ काडी करणारे असा उलटा आरोप परत केलेला आहे. मी तिघांवर देखील काडी करणारा असा आरोप केलेला आहे. राऊतांच्या आरोपाकडे कृपा करून लक्ष देऊ नका. त्यांना निमंत्रण दिलं नाही वगैरे वगैरे. त्यांचा पक्ष राहिला नाही, निमंत्रण कुणाला द्यायचं? आम्ही पक्ष निवडणूक आयोगानं त्यांचा गोठवलेला पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा ही शिवसेना आहे. ती शिवसेना बैठकीला हजर आहे. चाल, 31 डिसेंबर नंतर खरं तर हा पक्ष संपणार आहे, नपुसक आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे. चल, माझा सांगोला तालुका हा गंभीर दुष्काळाच्या यादीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मग सर्व मंत्र्यांनी जाहीर केला आणि सर्व सवलती माझ्या तालुक्याच्या तमाम जनतेला, शेतकऱ्यांना आणि सर्वांना दिल्या. त्याबद्दल तालुक्याचा आमदार या नात्यानं या सरकारचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. किती दुष्काळामध्ये किती नुकसान झालं आहे, किती नुकसान भरपाई आता मिळणार आपल्या तालुक्याला? यावेळी 50% खाली पाऊस पडलेला आहे. परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. जवळजवळ सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव गेल्या 15 दिवसाखालीच कलेक्टर साहेबांकडे मी सादर केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश आम्हाला दिलेत, एक जरी घर असं तिथं टँकर जाऊ द्या, पण पिण्याचं पाणी कमी पडू देऊ नका. त्या दिशेने आमचं काम चालू आहे. विजेचे बिल आता कोण मागणार नाही आहे, त्या बिलात 33% सूट मिळालेली आहे आणि इतर शालेय विद्यार्थ्यांना सगळ्या सवलती मिळालेल्या आहेत. इतर सर्व सवलती व्यवस्थित सरकारनं दिलेल्या आहेत आणि काम करताना एखादी सवलत अजूनही जनतेला अपेक्षित आहे, शेतकऱ्यांना अपेक्षित आहे, तरुणांना अपेक्षित आहे, ती सवलतसुद्धा पुन्हा आम्ही शासनाकडे मागू शकतो. किती टँकर सध्या लावले? सध्या 2-4 टँकर आहे. सध्या अजून पिण्याच्या पाण्याची परिस्थिती या महिनाभरात व्यवस्थित राहील. पुढचे महिने जानेवारीनंतर जे बिकट जाणवत आहेत त्यासाठी तरतूद सगळी केलेली आहे. दिवाळीनंतर खऱ्या अर्थानं पिण्याच्या पाण्याचं गांभीर्य लक्षात येईल. पण जिथं गांभीर्य निर्माण झालं, मागणी, तिथं 3र्या दिवशी टँकर, हे धोरण आमचं ठरलेलं आहे. सांगोला तालुका दुष्काळी यादीमध्ये घेतल्यामुळं खरं तर मुख्यमंत्र्यांचे आभार आता आमदार शहाजी बापू यांनी मानलेले आहेत. सांगोल्याहून कॅमेरामन अजित देशपांडेसह रवी लव्हेकर, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।